नमस्कार विद्यार्थी मित्रों, तुमचं सर्वांचं स्वागत आपला मनोहर पोळे टॉक शो आणि राजमुद्रा अकॅडमीचा संयुक्त उपक्रम. एका काय म्हणतात ना की अर्जंट विषयावर बोलण्यासाठी मी तुमच्या पुढे आलो. आपण सगळे स्पर्धा परीक्षांचे एमपीएससीचे विद्यार्थी आणि ही कोरोनाची अनिश्चितता सध्या नेमकं काय चाललंय आणि काय करायला पाहिजे, हे 2-4 दिवसातच असं तयार झाले ना. बघा 2 वर्ष झालं हे चाललंय. आता या मार्चमध्ये, फेब्रुवारी मार्चमध्ये 2 वर्ष होतील. वेगवेगळे व्हॅरियंट्स आले, हे झालं. एका या निर्जीव वस्तून सगळं जग वेठीस धरलं, पण सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुरूच होत्या ना. स्पर्धा परीक्षांचा विचार केला तर ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा त्यांनी केलाच ना, ज्यांनी कारणं द्यायची त्यांनी कारणही दिली. ही 2 थेट वर्गवारी झाली. अभ्यास करायचा का कारणं सांगून अभ्यास बंद करायचा. मित्र हो, तुम्ही ठरवा की आपल्याला कोणत्या वर्गवारीत बसायचं. एक तुमचा पालक म्हणून मी हे सांगू इच्छितो की तुम्ही अभ्यास करणाऱ्या वर्गवारीमध्ये बसावं. का? बघा, परीक्षा पुढे मागं होत आहेत, रद्द नाही होत आहेत, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आयोगाचं शेड्यूल आले ना आता. ठीक आहे, पहिल्या लॉकडाऊनला तरी शेड्यूल नव्हतं, सगळी अनिश्चितता होती. आता शेड्यूल आलंय. सध्या व्हायरसमध्ये इथे बरेच बदल झाले. तुम्ही पाहिलं असेल, हॉस्पिटलायझेशनचा रेट कमी आहे, व्हेंटिलेटर्स किंवा ऑक्सिजनचे रेट कमी आहेत, म्हणजे सगळ्या गोष्टीचे होतोय आणि लोक बरे होण्याचं प्रमाण वाढतंय. अनेक तज्ज्ञांचा असं मत आहे की कदाचित हे एक शेवटची अवस्थाही असू शकते. लेट्स होप सो, होप फॉर द बेटर फ्युचर. पण याच्यामध्ये तुमचा अभ्यास चालू पाहिजे. तोंडावर परीक्षा आहेत आता, तोंडावर परीक्षा आहे. कंबाईनची परीक्षा तोंडावर आहे. इवन जूनमध्ये, जुलै, जून, ऑक्टोबर असे बरेचसे शेड्यूल तुम्हाला माहीत आहे, ते सगळे शेड्यूल. आणि एक गोष्ट लक्षात घ्या पोरांनो, जवळपास सिलेबस सारखाच असतो ना सगळ्या परीक्षांना. बरोबर, शेड्यूल आलेलं आहे, व्हायरसचं स्वरूप बदललेलं आहे, त्याच्यामुळं अभ्यास ही अनिवार्य आहे. त्याच्यामुळं कोणतंही कारण देऊन तुम्ही अभ्यास बंद नका करू, कोणतंच कारण नका. कुठेही राहा जगाच्या पाठीवर, पण अभ्यास नक्की करा. आई वडिलांजवळ राहा, कुठे छोट्या शहरात राहत असेल तिथे राहा, कुठेही राहा, बट अभ्यास दररोज करा. या काळात काही काळजी घ्यायला पाहिजे. कोणत्या मुद्द्यासच सांगतो. एक, दररोज अभ्यास. एक, दररोज अभ्यास झाला पाहिजे. काही करू, मी आता इथे नांदेडमध्ये आहे, काही जण येऊन, क्लास सध्या बंद आहे, पण क्लासमध्ये येऊन पूर्ण अभ्यास करत बसतो. इट्स अ पॅशन, मस्ट बी युअर्स असो. मग कुठे असू देत, दररोज अभ्यास झाला पाहिजे. सेकंड पॉइंट, टार्गेटेड अभ्यास झाला पाहिजे. उलट या काळामध्ये बघा, काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. तुम्हाला कोणी भेटणार नसते, कोणी बोलणार नसते, फक्त तुम्ही तुमच्या मोबाईलचा वापर जर रेस्ट्रिक्टेड ठेवला ना, तर पीस ऑफ माइंड मिळेल, ज्याचे रूपांतर तुम्ही टार्गेटेड अभ्यासामध्ये करू शकता. मी काल मुलांना तर सांगितलं, डायरेक्ट लक्ष्मीकांत सरांचं पॉलिटी एकदम चांगलं करायचं, बिपिन चंद्र सरांचं हिस्ट्री चांगलं करायचं, लिहून दिलं अभ्यास काय करायचा ते. राईट, टार्गेटेड अभ्यास करा. खूपच जास्त होईल. एखाद्यास असं होतं ना, ते क्रिकेटच्या भाषेत नाही का बघा, की एखाद्या ओव्हरमध्ये 4-5 6 जातात, तसं या काळात होऊ शकतं. तुमचं 10-15 दिवसात, खूप जास्त दिवस चालेल असं कोणालाही वाटत नाही, तुम्हालाही माहिती आहे. या 15-20 दिवसात, जे काही 10-15 दिवस असतील ना, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कसा उरक अभ्यासाचा होईल, ते टार्गेटेड अभ्यास करा. दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट, अभ्यासाला आहे ना, एक कॉम्बिनेशन ठेवा. कसं? बुक्स प्लस यूट्यूबचे काही लेक्चर्स. उदाहरणार्थ हिंदी मीडियमचे काही खूप चांगले यूट्यूबला लेक्चर्स आहेत, मग ते पॉलिटीचे असू द्या, ज्योग्राफीचे असू द्या, इवन बिपिन चंद्र सरांच्या पुस्तकावर सुद्धा आहेत. पण त्याचा वापर कसा करायचा हे मी तुम्हाला सांगतो. पहिले काय करा, शांत चित्तानं पुस्तकातला तो टॉपिक वाचायचा. पुस्तकातला टॉपिक वाचायचा, हातात पेन घेऊन वाचायचं, महत्वाच्या गोष्टीला अंडरलाईन करायचं. आणि त्याच्यानंतर ते एकदा 30-40 मिनिटाचा व्हिडिओ ऐकायचा.
मोबाईलचा वापर केल्याचं समाधानही मिळणार ना आपल्याला, पण कन्स्ट्रक्टिव्ह, बरोबर? तर त्या प्रकारे करा, थोडंसं आपले बुक्स प्लस यूट्यूबचं कॉम्बिनेशन, राईट? म्हणजे तुम्हाला अभ्यासामध्ये एक ते रोक्षपणाही येणार नाही आणि विषयही समजेल. तर याचा वापर असा करा. आणि एक आणखीन चौथा मुद्दा, लिकेज थेअरी. मी कायम याच्यावर बोलत असतो पोरो, मी काय म्हणतो, स्पर्धा परीक्षांच्या मुलांना कोच लागतो, शिक्षक नाही. लिकेज थेअरी म्हणजे काय? तुम्हाला माहित आहे की तुम्ही, तुम्हाला यश का मिळत नसेल? जे काही जुने विद्यार्थी आहेत त्यांना माहीत असतं बऱ्यापैकी आपण कुठं कमी पडतोय, माहीत असतं. म्हणतात ना, माणूस स्वतः स्वतःचा उत्तम शिक्षक असतो. तर ते लिकेज शोधा प्रत्येक विषयाचे, आणि ते लिकेज शोधून ते दूर करण्याचा प्रयत्न करा. व्हेरी मिनिंगफुल इंग्लिश सेंटेन्स इज द बेस्ट वे ऑफ डिफेन्स इज टू अटॅक. एखादा विषय अवघड वाटत असताना त्याला पहिले मैदानात घ्या. जे अवघड विषय आहेत, जे तुमच्या अभ्यासाचे प्रॉब्लेम्स आहेत, ते दूर करण्याचा प्रयत्न करा, राईट? एक निसर्गाचा नियम आहे, रात्रीनंतर स्वच्छ सूर्यप्रकाश सकाळी येतच असतो. गडद अंधाऱ्या अमावस्येच्या रात्रीनंतर पौर्णिमेचं शुभ्र चांदण येत असतं, चंद्र, पूर्ण चंद्र येत असतो, राईट? ही सगळी परिस्थिती आता सध्या हे अंधाराचा भाग समजूया. लवकरच तुमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये यशाचा लख प्रकाश पडावा यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो, आणि तुम्ही अभ्यास करावा अशी अपेक्षा आहे तुमच्याकडून. परत भेटू आपण आपल्या या प्लॅटफॉर्मवर. बाय बाय.